नमस्कार अकाउंटिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण हरिविठ्ठलमध्ये आहोत आणि या ठिकाणी हे हरिविठ्ठलमधील एक शॉप आहे। या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान, रात्रीच्या 9 वाजता या ठिकाणी गर्दी दिसत आहे। सबकेजी या ठिकाणी स्वतः बसलेले आहेत आणि लाभार्थी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दिवाळीचे दिवस आहेत, प्रत्येक लाभार्थ्याला जो आनंदाचा सीध आहे तो मिळायला पाहिजे। ताई काय वाटतंय आनंदाचा सीधा घेताना? चांगलं वाटतंय। काय काय मिळालं तुम्हाला? त्याच्यात तर काही बघितलं नाही, मी आता बघते। तेल आहे आणि पिठी साखर असेल, पोहे आहे, पिठी साखर नाही, रवा, डाळ, मैदा, चणा डाळ, 6 आयटम आहे। 6 आयटम मागच्या वेळेस 4 होते। 4 म्हणजे थोडा का असेल ना, पण गोड होईल काहीतरी। मग होईल ना बाबा, का बरं होणार नाही, होईल होईल। तर बऱ्यापैकी जे लाभार्थी आहेत ते यावेळेस थोडे जास्त खुश दिसतात, कारण 4 ठिकाणी यावेळेस 6 पॅकेट आहेत। मला वाटतं रवा, मैदा, डाळ, साखर, तेल आणि अजून काय आहे की पोहे। पोहे म्हणजे जे चिवड्यासाठी सर्रास प्रत्येक घरामध्ये वापरले जातात त्यासाठी पोहे लागत असतात। आणि यावेळेस सीधा जो होता आनंदाचा त्यामध्ये जवळपास 6 आयटम झालेल्या आहेत। सबकेजी किती पर्सेंट आपलं झालेलं आहे, म्हणजे वाटप झालेली आहे? माझी जवळपास 75% वाटप झालेली आहे। किती लाभार्थी आपल्याकडे? माझ्याकडे 985 लाभार्थी आहेत आणि त्यांनी सांगितलं की 75% या ठिकाणी झालेलं। मला वाटतं काही पाऊच फुटलेले येत आहेत। केळ्याचे पाऊच बरेच फुटलेले, बघा इथे फुटलेले। अजून काय काय चालले? रवा मैदा फुटलेला आहे पण तो किरकोळ, पण तेलाचा पाऊच कव्हर नाही होत ना। काल 2 पाऊच फुटलेले, त्या 4 लिकेज होऊन जातात, लिकेज होतात। बऱ्यापैकी आपण आधीही बरेच स्वस्त धान्य दुकानामध्ये व्हिजिट दिली आणि तिथंही हाच सेम प्रॉब्लेम होता की तेलाचे जे पाऊच आहेत ते फुटलेले आहेत, लिकेज होत आहेत, आणि रवा मैदा हे देखील फुटलेले आहेत, पण ते ॲडजस्ट होऊन जातात। तेल लिक्विड असल्यामुळे ते अक्षरशः ते स्वतः तर लिकेज होत आहे, मात्र ते दुसरे प्रॉडक्ट्स देखील खराब करत आहेत। थम्स आता त्यांचा लागत नाही आहे आणि तरी त्यांना किट देत आहेत सबकेजी। सबके दादा, दिवाळीसाठी भरपूर लोकांचं तुम्ही गोड गेलं, शुभेच्छा काय देणार, काय मेसेज देणार? दिवाळीच्या सर्वांना गोड शुभेच्छा द्यावं लागतं, दुसरं काय? गोड पदार्थ दिले आपण। शासनाने जे दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांना सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल शासनाच्या लोकांच्या वतीने आभार मानतो मी।